इतवार को हिंदू जन जागृति समिति पनवेल शहर में कांग्रेस सरकार के खिलाफ नारेबाजी करते दिखाई दी। इस समिति का आरोप है कि निकम्मी कांग्रेस सरकार ने हिंदू जन जागृति की वेबसाइट पर जो पाबंदी लगाई है उस पाबंदी को खारिज करने की मांग को लेकर पूरे राज्य में हिंदू जन जागृति समिति ने सरकार के खिलाफ निषेध मोर्चा का आयोजन किया है। जिस तरह से सरकार ने समिति के वेबसाइट पर पाबंदी लगाई है वो पाबंदी उठाई जाए इस मांग को लेकर हिंदू जन जागृति समिति रास्ते पर उतरी थी। पनवेल शहर में भी हिंदू जन जागृति समिति ने रास्ते पर उतरकर वेबसाइट शुरू करने की मांग की। हिंदूंना धर्म शिक्षण देणाऱ्या समितीच्या संकेतस्थळावरती बंदी, राष्ट्र रक्षणासाठी लोकांमध्ये जागृती करणाऱ्या समितीच्या संकेतस्थळावरती बंदी, राष्ट्र रक्षणासाठी लोकांमध्ये जागृती करणाऱ्या समितीच्या संकेतस्थळावरती बंदी, हिंदूंची गायचेपी करणाऱ्या काँग्रेस शासनाचा हिंदूंच्या धर्मशिक्षण बंद करणाऱ्या काँग्रेस शासनाचा हिंदूंच्या धर्मशिक्षण बंद करणाऱ्या काँग्रेस शासनाचा एक तरफ काँग्रेसी सरकार अन्य धर्मों के वेबसाइट को अनुदान देती है और वही सरकार दूसरी तरफ हिंदू की वेबसाइट को बंद करने का घिनौना काम कर रही है, ऐसा गंभीर आरोप हिंदू जन जागृति के सदस्य ने लगाया। हिंदू संस्कृति अध्यात्म राष्ट्र पुरुष संत देवता सर व्रत आदि धार्मिक कृति या विषय शास्त्र शुद्ध माहिती देऊन ज्या घरातील लोकांना त्या विषयी धर्म शिक्षण देण्याचे राष्ट्रप्रे साधवण्याचे महत् कार्य समितीच्या संकेतस्थळावर केले जाते। तसेच राष्ट्र आणि धर्म यावर होणाऱ्या आघाताविषयी पुराव्यांविषयी माहिती दिली जाते। या लोकप्रिय संकेतस्थळाचे 170 देशातील 180,000 नियमित वाचक आहेत। त्यातील अनेक परदेशी नागरिक हिंदू संस्कृतीनुसार आचरण करतात। असे असताना केंद्र शासनाने थेट संकेतस्थळ बंद करून संचार माध्यमांची मुस्कटदाबी केली आहे। या लाखो लोकांना नियमितपणे मिळणारे शिक्षण बंद करून केंद्र शासनाने अक्षरशः अपराध केला आहे। त्याचा तीव्र निषेध करून संकेतस्थळ सुरू होईपर्यंत हिंदुत्ववादी संघटना आंदोलन आणि कायदेशीर लढाई सुरूच ठेवतील। अशा या देशद्रोही काँग्रेस शासनाचा धिक्कार असो। जगातली जी काही संकेतस्थळ होतं ज्याचा 170 देशांमध्ये प्रसार आहे आणि जवळजवळ 2.5 लाख लोक या सगळ्याचा लाभ घेत होते, हिंदूंचं धर्मशिक्षण देणारं एक संकेतस्थळ होतं आणि ते सुद्धा या सरकारला पाहवलं नाही। इतक्या लोकांना शिक्षण देऊन एक नीतिमान समाज जगामध्ये निर्माण करणारा एकमेव संकेतस्थळ आहे आणि ते म्हणजे hindujagruti.org। ते या सगळ्यांचा वक्तव्य असं काढलं सरकारने, काहीतरी कोणतरी बांगलादेश मध्ये काहीतरी होतं आणि तिथे काहीतरी होतं म्हणून इकडे कोणतरी मोर्चा काढत आणि मोर्चा काढतं काढतं हिंसक मोर्चा काढत आमच्या पोलीस बांधवांवर आणि आमच्या पोलीस भगिनींवर अत्याचार करत आणि एवढं सगळं होत असताना सुद्धा सरकार गप्प बसत। अजून किती जणांना अटक केलेली आहे, आताच्या बोटावर आहेत, त्यांना अटक केलेली नाही आणि त्यावर कहर म्हणजे एक संकेतस्थळ जिथे सत्य मांडत आहे, जिथे झालेला घटना समाजापर्यंत पोहोचवत आहे, लोकांना धर्म शिक्षण देत आहे, नीतिमान समाज उभा करत आहे, एवढं प्रचंड कार्य करणार असं एक संकेतस्थळ सरकारला पाहवलं नाही आणि त्याने त्याच्यावर बंदी घातली आहे आणि ती बंदी उठवावी म्हणून आज आपण इथे सगळेजण एकत्रित आलो आहे।